फ्रैंकलिन मेमोरियल चर्च नंदुरबार दुधाळी शिवार आणि शहारों या सकाळच्या रविवारच्या उपासनेत आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. सोबतच धुळे मंडळी देखील देवपूर चर्च धुळे ही मंडळी देखील आपल्या सोबत लाईव्ह आहे. दोनही उपासना सकाळी 9 वाजता सुरू होत आहेत. आपण दोनही भक्तींचा लाभ घेऊ शकता. प्रभुदेवा आपणाला आजच्या या भक्तीच्याद्वारे आशीर्वादित करो. या आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्वांतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या दयाळू पित्या, या सुदिन सकाळी आम्ही आभार मानतो. ही सुंदरशी सकाळ आम्हाला दाखवली. देवापा या शपातवारी मोठ्या विश्वासाने पुन्हा एकवार आभार मानित उपकार स्तुती करीत तुझ्या चरणी आम्ही येतो. देवापा आजच्या या गौरवी सेवेसाठी आम्ही सिद्ध होत असताना, तुझ्या पवित्र वचनाचा स्वीकार करीत असताना तू आमच्या मनाशी बोलावंस यासाठी तुझी कृपा दे. सोबतच क्वायरच्याद्वारे होत असलेली गीतं आशीर्वादित कर. त्याद्वारे आम्हाला आशीर्वाद दे. जी स्तोत्र आम्ही वाचू, जे अर्पण आम्ही करू, जी मध्यस्थी आणि ज्या प्रार्थना दयाळू प्रभू आम्ही समोर तुझ्या करीत आहोत, त्याचा तू स्वीकार कर व नवा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना तू दे. यासोबतच ज्या बालकाचं आम्ही अर्पण तुला करीत आहोत प्रभू, विधीपूर्वक ते तुला आम्ही समर्पित करतो. त्या बालकाला, त्याच्या माता पित्यांना तू सहाय्य करता असावं. आजच्या संपूर्ण सभेला तुझ्या हाती देतो. पास्टर राजीव मार्गे हे तुझ्या पवित्र वचनातून बोलीत असताना प्रभू, त्यांना लागणारं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, त्यांना लागणारी कृपा स्वर्गीय भांडारातून पुरी व या संपूर्ण सभेच्या चालकपणासाठी मलाही तुझी कृपा लाभू दे. पुन्हा एकवार संपूर्ण मंडळी समवेत दयाळू प्रभू आम्ही तुझ्या चरणी येतो. तू आम्हाला चालेल प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण प्रभूची स्तुती आराधना करूया गीत गायनाच्याद्वारे. यावेळेला क्वायर पुढे येईल व प्रभूची आराधना करेल. सर्वांना प्रभूच्या नावात सलाम. आजच्या पवित्रवारी पुन्हा एकदा आपण सर्व प्रभूच्या सान्निध्यामध्ये आलेलो आहोत आणि या पवित्रवारी प्रभूची भक्ती आपल्या घरात बसून आपण करीत आहोत. या भक्तीमध्ये आपण परमेश्वराची स्तुती आराधना करीत काही स्तुती गीतं गाणार आहोत. प्रभूची स्तुती आपण सर्व मिळून करूया. आवाज उठायंगे हम साज बजायंगे, हे येशू महान अपना, यह गीत सुनायंगे. सुंदर गीत अपन सर्व मिळून गाऊया. Thank you.
कीर्तन गीत नंबर 9 या वेळेला आपण गाणं ख्रिस्ता स्तवा खाली वरी नमा होत्या समोर मुकुट घाल त्यावरी तो धन्य राजा thank you.
या वेळेला स्तोत्र संहितेचं वाचन करणार आहोत, त्यानंतर प्रेषितांचा पत्रलेखन आपण बोलू व लागारपणावरती आपण नंतर प्रार्थना करणार आहोत. या वेळेला स्तोत्र संहिता 36 याचं आपण वाचन करू. मंडळीच्या वतीने वाचनासाठी मी माननीय पास्टर राजू मार्गे यांना विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं व मंडळीला माझी विनंती असणार आहे स्तोत्र संहिता 36 कृपा करून आपण काढावं. देवाचं अढळ प्रेम. पहिलं वचन मी वाचेन आणि दुसरं वचन मंडळीने वाचावं. मुख्य गवयासाठी परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र. दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो, त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही. आपले बाप उघडकीस येणार नाही, त्याचा कधी चित्कारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजुती करून घेतो. त्याच्या तोंडचे शब्द अनितीचे व गमताचे असतात, त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिले आहे. तो अंथरुणावर पडल्या पडल्या अनितीची योजना करतो, तो मार्ग धरून राहतो, वाईटाचा वेळ मानत नाही. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे, तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे, तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहे. हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशु यांचा प्रतिपाळ करतोस. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानव जाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करीते. तुझ्या घरातील समृद्धीने त्याची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. कारण जीवनाचा झरा तुझ्या जवळ आहे, तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणाऱ्यास तुझे वात्सल्य सरळ मनाच्या तुझे नीतिमत्व लाभ दे. गर्विष्ठांचा पाय मला न धरू, दुर्जनांचा हात मला हाकून न लावू. 12 वचन एकत्र वाचू. पहा, दुष्कर्म करणारे ते पडले आहे, त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही. देवाची वचने आशीर्वादित करू. यावेळेला आपण एकत्र प्रेषितांच्या मताधिकाराला बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उतरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत्युलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. यावेळेला आपण वर्गणी आणि आलेल्यांवरही प्रार्थना करूया. या सप्ताहामध्ये ज्याचे वाढदिवस आहे फेसबुकवरून जे कळलं ते मी आपल्यासोबत सांगू इच्छितो व त्यांच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. अमित डगे आणि सॅम्युएल लवणे यांचा आज वाढदिवस आहे, मंडळीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा. सोबतच शनिवारी नितीन जांभिक्सा 22 तारखेला
जॉईंट हिवाळे आणि 23 तारखेला मिसेस डेव कुरिया यांचा वाढदिवस आहे. रोहन झाडते यांचा 26 तारखेला आणि मिलिंद पाटील यांचा 23 तारखेला वाढदिवस आहे. प्रभुदेवा या प्रियजनांना आपली कृपापूर्व येणारं वर्ष या सर्व प्रियजनांसाठी आशीर्वादाचं असं असो. आलेल्या नागरिकांवरती ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी व आम्ही प्रतिदिवशी मध्यस्थी करीत आहोत त्या सर्व विषयांना घेऊन आपण प्रार्थनेमध्ये विशेष आज आठवण करूया श्री पाऊलस वाघमारे यांची. प्रभू त्यांना कृपापूर्वक जे उपचार ते घेत आहेत त्यामध्ये त्यांना देवा आरोग्य देव. सोबतच आपण सुषमा सिस्टर आहेत त्यांच्यासाठी विशेष आपण प्रार्थना करूया प्रभू त्यांना आरोग्य देव. श्रेया वळवी हिच्यासाठी देखील आपण प्रार्थना करू प्रभू या बालिकेला देखील आरोग्य देव या प्रार्थना करू. हे सेवाधीश परमेश्वर पित्या आम्ही आभार मानतो की सुदिन सकाळ आम्हाला मिळाली. खरं तर परमेश्वरा सप्ताहाचा प्रत्येक दिवस तो आमच्या आयुष्याला आनंदाने जोडत असतो, परंतु आजचा दिवस विशेष आहे कारण की आज उपासनेचा दिवस. या दिवशी आम्ही संपूर्ण कुटुंबासह तुझ्या चरणापाशी नव्याने येतो, आभाराची गीत गातो आणि जी सुंदर गीतं वायरने गायली जो आशीर्वाद प्रभू त्यातून तो आम्हाला दिलास आम्ही त्यासाठी आभार मानतो व तुझ्या पवित्र वचनासाठी आमचं मन नव्याने तयार करतो. प्रिय देवापा आम्ही तुझी उपकार स्तुती करतो कारण की तुझं वचन म्हणतं हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. देवापा आम्ही मनपूर्वक तुझा धन्यवाद करावा आणि तुझं जे अढळ प्रेम आहे जे आताच आम्ही स्तोत्रामध्ये वाचलं हे अढळ प्रेम प्रभू तू आम्हाला प्रकट केलेलं आहे ते अढळ प्रेमाचा आनंद घेऊन प्रभू आम्ही पुढे चालावं यासाठी तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह आम्हाला लागू दे. ते बापा आम्ही एस एम साठी मोठ्या विश्वासाने प्रतिदिवशी तुझ्याकडे मागत असताना आमचे माननीय कार्यकारी संचालक आमचे माननीय चेअरमन आमचे माननीय संस्थेचे सर्व विश्वस्त व यासोबतच ते बापा सर्व मंडळांचे अध्यक्ष पालक आणि सुवार्थी आणि मंडळीची व्यवस्था पाहत असताना सुंदे स्कूल महिला मंडळ आणि तरुण संघ यांचे सर्व शिक्षक वर्ग आणि त्यांचे सर्व सभासद या सगळ्यांसाठी प्रभू तुझ्याकडे सहाय्य मागतो आणि आभार मानतो देवाप्पा या सर्व प्रियजनांच्या समर्पित अशा गौरवी सेवेसाठी. या प्रियांच्याद्वारे होत असलेली ही गौरवी सेवा प्रभू तू आशीर्वादित कर. यासोबतच आमचे सर्व सन्माननीय प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्व हॉस्टेल वॉर्डन सर्व हॉस्टेल सुप्रिंटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासाठी प्रभू तुझ्याकडे आम्ही धन्यवाद देतो कारण की प्रभू शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठे बदल घडत आहेत. तांत्रिक युगामध्ये आम्ही आहोत आणि टेक्निकल सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने द्याव्या लागत आहे, तरी देखील जे हायस्कूलची वर्ग सुरू झालेले आहेत कॉलेजेस सुरू झालेले आहेत आम्ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रार्थना करतो आपली कृपा आणि आपला अनुग्रह लागू दे आणि लवकरच प्रभू आमच्या लहान लेकरांच्या शाळा सुरू व्हाव्यात शैक्षणिक वातावरणात त्यांनी पुन्हा वाढावं यासाठी तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह आम्हा सगळ्यांना तू लागू दे. या मागे पडद्याच्या मागे कष्ट करणारे अनेक प्रियजन आहेत सगळ्यांचीच नावं घेणं जरी आम्हाला शक्य नसलं तरी प्रभू आमचा विश्वास आहे की तू प्रत्येकाला नावानिशी ओळखतो आणि प्रत्येकाची सेवा देवापा तुला ठाऊक आहे. म्हणून प्रिय प्रभू आमची प्रार्थना आहे आमच्या या सर्व प्राचार्यांच्याद्वारे सर्व शिक्षकांच्याद्वारे शिक्षकेतर कर्मचारी हॉस्टेल वॉर्डन हॉस्टेल सुप्रिंटेंड व या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वांनी जो आपला वाटा उचललेला आहे त्या सगळ्यांसाठी देवापा तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह लागू दे आणि या प्रियजनांची सेवा अशीच प्रभू तुला गौरवी अशी होते. सोबतच CBSE पॅटर्नच्या होत असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी आमची प्रार्थना आहे की बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि प्रभू तुझा आशीर्वाद आणि तुझा अनुग्रह त्याद्वारे आम्हाला नव्याने लाभू दे. SIMच्या वाटचालीमध्ये एक मोठा पाऊल तू असणार आहे म्हणून देवाला आमच्या शाळा आणि त्याचं बांधकाम हे तू आशीर्वादित कर. विविध स्टेशन्सवरती जे बांधकामं आहेत प्रभू ते तू आशीर्वादित कर. सोबतच विविध स्टेशन्सवरती ज्या शेती आहेत त्यांना हे बापा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रार्थना करतो प्रभू शेतामध्ये रोज पीक येऊ दे आणि एक नवा आशीर्वाद याद्वारे आम्हा सगळ्यांना मिळू दे आणि त्याद्वारे तुझं गौरव आम्हाला प्रकट कर. तुझी साक्ष नव्याने हे बापा तू आम्हा सगळ्यांना द्यावीस अशी आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे. प्रिय दे बापा आम्ही प्रार्थना करतो हे दानापण तुझ्या हाती नव्याने समर्पित करतो. देणारे हात तू पाहिलेले आहे देवाबा जे प्रियजन नित्य आपला दशमांश आपलं देणं आपली वर्गणी हे तुझ्या भांडारात अर्पण करीत आहे. ऑनलाईन पद्धतीने तुझं पवित्र वचन गुरुवार शुक्रवार रविवार
दर सर्व दिवस ऐकत आहे, सोबतच ऑनलाइन ते आहे, कधीही आम्हाला ते बघता येतं आणि प्रभू मंडळी त्याचा लाभ घेते, त्याचा आम्हाला अतिशय मोठा आनंद आहे। प्रिय प्रभू मंडळीची अशी आध्यात्मिक वाढ तुझ्या पवित्र वचनामध्ये बोलते, सोबतच ते बापा हे अर्पण तुला केलेलं असताना अनुवादाच्या 28व्या वचनाला अनुलक्षून त्यांची टोपली आणि परात कदापि रिकामी राहू देऊ नकोस, आणि मलाही 3:10 वचनाला अनुसरून प्रिय प्रभू आकाश कपाटे उघडून या सर्व प्रियजनांना तू आशीर्वाद द्यावास अशी आम्ही विनंती करतो। प्रार्थना करतो हे दान आपण तू स्वीकार प्रभू, या दानपणाच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे आणि तुझी एक नवीन प्रेमाची साक्ष, तुझ्या भरभराटीची साक्ष नव्याने आमच्या सर्व परिवारांना लाभावी तशी आम्ही विनंती करतो। या दानार्पणाचा देवाबा तू स्वीकार कर आणि तुझं गौरव होऊ दे। ज्यांचे वाढदिवस आम्हाला कळू शकले त्यामध्ये आज अमित दलगे आणि सॅम्युअल लवणे यांचा आजचा वाढदिवस प्रभू आशीर्वादित कर, त्यांच्या सर्व प्रिय कुटुंबाला तुझा अनुग्रह आणि आशीर्वाद लाभू दे। येणारं वर्ष या प्रियजनांचं आशीर्वादाचं असं कर। सोबतच येत्या दिवसांमध्ये नितीन जांभिलचा आहे, जॉयल हिवाळे आहे, मिसेस डेव्हिड कुरिया आहे, प्रभू यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे। या प्रियजनांना तुझा कृपा तुझा अनुग्रह लाभू दे, येणारं वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादाचं आणि समृद्धीचं असू दे। रोहन झांटे आणि विनीत पाटील यांना देखील दे बाप्पा आपली कृपा आणि आपला अनुग्रह होऊ दे, व त्यांचाही होणारा वाढदिवस आशीर्वादाचा असा कर। दीर्घायुष्य कल्याण आणि निवृत्ती हे आशीर्वाद दे बाप्पा तुझ्याकडून लाभत असतात, ते आशीर्वाद या प्रियजनांना देऊन सुदृढ आरोग्य देखील तू द्यावंस अशी देखील आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे। दे बाप्पा आजच्या सकाळी आम्ही विशेष प्रार्थना करतो श्री पौलस वाघमारे यांच्यासाठी, सो सुषमा जयकर सिस्टर यांच्यासाठी आणि श्रेयासाठी। प्रिय दे बाप्पा आज यांना आरोग्याची गरज आहे, आपली कृपा पुरी जे आरोग्य या प्रियजनांना देत आहेस त्यासाठी आम्ही उपकार मानतो, आभार मानतो। दे बाप्पा कालपासून पाऊस वाघमारे यांचा उपचार सुरू झालेला आहे, त्यांना तू आपली कृपा पुरी, त्यांना तू चांगला आरोग्य दे। मंडळी आणि सोबतच संस्थेप्रती त्यांची सेवा आम्हास ठाऊक आहे, प्रभूमध्ये तू त्यांना चांगलं आरोग्य द्यावंस अशी आम्ही विशेष प्रार्थना करतो। सिस्टरांच्या जीवनासाठी आभार मानतो जी सेवा ते प्रभू करीत आहे, त्यामध्ये तू त्यांना सहाय्य कर, लवकरात लवकर त्यांना चालता फिरता येण्याची शक्ती तू द्यावीस असं होऊ दे। श्रेयाला देखील तुझा आरोग्य दे। जे प्रियजन नावं कळू शकले नाही अशांची मी आम्ही आठवण करतो, अशा सर्व प्रियजनांना चांगला आरोग्य देते। जे वृद्ध माता पिता आमच्या घरात आहे त्यांना चांगलं आरोग्य दे, जे लहान लेकरं आमच्या घरात आहे ते प्रभू आता साथीचे आजार पसरत आहे, या साथीच्या आजारांमध्ये आमच्या प्रिय लेकरांना चांगलं आरोग्य असावं यासाठी तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह पुरव। आमच्या प्रिय भारत देशाला सांभाळ, शांती आणि सुबत्ता लाभू दे। आमचं प्रिय नंदुरबार शहर याला तू सांभाळ, शांती आणि सुबत्ता लाभू दे। आणि दे बाप्पा आमच्या या सर्व जिल्ह्यामध्ये जो पाऊस कुदिरास त्यासाठी आभार मानतो, सर्व वातावरण आपल्या हातात घे आणि आम्हाला मुबलक पाण्याचा पुरवठा करून आमच्या जिल्ह्याला सर्वतोपरी मदत कर। आमचे माननीय जिल्हाधिकारी त्यांचे सर्व मंत्रिमंडळातील त्यांचे सर्व प्रिय जन जे या जनतेची सेवा करण्यासाठी समर्पित आहेत प्रत्येकाला तुझा अनुग्रह लाभू दे। सोबतच आमचे माननीय मुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ यांना तू सहाय्य कर प्रभूजी। हा सर्व कारभार सांभाळणं फार मोठं काम आहे, ते सांभाळण्यासाठी लागणारी कृपा आहे। आमचं पोलीस दल, आमचं वैद्यकीय विभाग यांना देखील दे बाबा तू सहाय्य कर, व त्यांच्याद्वारे होत असलेली सेवा ही दे बाबा तू आशीर्वादित कर आणि या सर्व स्वच्छद्वारे तुझं महान गौरव होऊ दे आणि तुझी कृपा तुझा अनुग्रह आम्हाला नव्याने होऊ दे। पुन्हा एक बार दे बाबा आम्ही प्रार्थना करतो, आमच्या सीईटीच्या परीक्षा ज्या प्रिय लेखकांनी दिल्या सगळ्यांना तू सहाय्य केलंस, आता वेगवेगळ्या क्षेत्रांच्या परीक्षा आमची प्रिय लेखन देणार आहे। या सप्ताहामध्ये देखील ज्या प्रिय लेखकांच्या परीक्षा आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या माता पित्यांना तू सहाय्य कर, परीक्षा सेंटरमध्ये त्यांचं जाणं परीक्षा देणं आशीर्वादित कर। सोबतच नर्सिंगच्या विविध क्षेत्रातल्या परीक्षा देखील होत आहेत, ते बाबा त्या आशीर्वादित कर आणि आमच्या प्रिय लेकरांना मंडळीतील प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या परीक्षा देण्यासाठी लागणारी शक्ती दे, केलेला अभ्यास आठवू दे आणि तो पेपरवर गिरवत असताना त्यांचं सहाय्य करता असावं। आई वडील आणि विद्यार्थी या सगळ्यांच्या मनस्थितीला तू आपल्या हातात घे आणि दे बाबा तू धैर्य देतोस अशी कृपा तू त्यांना दे आणि आमच्या मंडळीतील एकदम पुढे शिकून तुझा गौरव करतील आणि समाजाला पुढे घेऊन जातील असा आम्हाला दृढ विश्वास आहे। म्हणून दे बाबा आमच्या सर्व लेकरांना सांभाळ, जे लेकर बाहेर शिक्षण घेत आहेत त्यांचं शिक्षण दे बाबा आशीर्वादित कर। मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करते, ते एकटे आणि एकाकी नाही असा विश्वास त्यांना सदैव असू दे आणि आमच्या प्रार्थना आमच्या बाहेर शिकणाऱ्या सर्व प्रिय लेकरांसाठी आहे। प्रत्येकाला तू सांभाळ आणि आपली कृपा तू करेल
आज हे बापा तुझे प्रिय सेवक पास्टर राजू मार्गे पवित्र वचनातून उपदेश करीत असताना त्यांच्या कर्मी तू आम्हाला बोल व तुझा पवित्र निरोप आम्हाला कळेल. वाचलेल्या आणि ऐकलेल्या वचनानुसार आम्ही वागणूक वर्तणूक ठेवावी यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळी आम्हाला तू दे. पुन्हा एक बार दे बाप्पा आम्ही ज्या प्रियांचे वाढदिवस आहे ज्या प्रियांना आरोग्य हवं आहे आणि प्रभूजी जे दानापण आम्ही केलेलं आहे ते तुझ्या हाती समर्पित करतो त्याचा स्वीकार कर व त्याद्वारे तुझं गौरव होते. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. मंडळीसाठी एक सूचना आहे. बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता फेसबुक आणि यूट्यूब म्हणजे फेसबुकवरती लाईव्ह सायंकाळचं मनन होणार आहे आणि लगेचच ते यूट्यूबवर देखील टाकण्यात येणार आहे. मंडळीने या उद्देशांचा वचनांचा अभ्यास करावा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. तर बुधवार शुक्रवार सायंकाळी 6 वाजता आपण ऑनलाईन अशी भक्ती घेणार आहोत. प्रभुदेवा मननाच्या द्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करू. सोबतच महिला मंडळासाठी पूर्वी जशी प्रश्नपत्रिका होती तशी प्रश्नपत्रिका तयार करीत आहोत. या सप्ताहामध्ये आपल्याला ती देण्यात येईल. आपण घरी बसून ती सोडवायची आहे लिहायची आहे त्याद्वारे आपल्या सगळ्यांचा बायबल स्टडी आशीर्वादित होईल. प्रभुदेवा आपल्या सगळ्यांना त्याची कृपा आणि त्याचा अनुग्रह मिळो. यावेळेला आपण अर्पण विधी करणार आहोत त्यासाठी मी क्वायरला विनंती करेन कृपया आपण गीत गायनाच्या सेवेसाठी पुढे यावं. सोबतच या गीताचं पहिलं कडवं झाल्यानंतर मी आई वडिलांना आणि आजी आजोबांना विनंती करेन की विजयसंगीत गीत नंबर 184 याचं पहिलं कडवं पूर्ण झाल्यानंतर आपण पुढे यायचं आहे. मी सन्मान्य बाळवर्गाला विनंती करेन कृपा करून आपण पुढे यावं या विधीसाठी. सोबतच मंडळीला विनंती करतो जर आपल्याला जमत आहे तर आपण आपल्या घरी उभं राहायचं आहे ज्यावेळेला ठीक होईल त्यावेळेला आणि आई वडील पहिल्या कडवानंतर आपल्या प्रिय लेकरांना पुढे घेऊन येतील. आज अभिजित वळवी यांच्या कन्येचं अर्पण विधी आहे. आई वडिलांना काही प्रश्न विचारतो आपण त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. प्रियांनो कुटुंब ही दैवी संस्था आहे. बालके प्रभूची मालमत्ता आहे. हे ख्रिस्ती माता पिता जे करीत आहे त्याला पवित्र शास्त्राची संमती आहे. जुन्या करारात अन्याने शंभर बाळाचे प्रभूला अर्पण केले. नव्या करारात बाळ येशूला मरियमने मंदिरात आणले आणि आमच्या प्रभुरायाने आपल्या शिष्यास नम्रतेचा पाठ शिकवितांना त्यांच्यामध्ये एक लहान मूल आणून उभे केले. शुभवर्तमानात मार्क संत मार्काने 10:13-16 वचनामध्ये असे लिहिले आहे की मग त्याने बालकास स्पर्श करावा म्हणून त्यांनी त्यांना त्याच्या पुढे आणले परंतु शिष्यांनी आणणाऱ्यास दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यास म्हणाला बालकास माझ्याजवळ येऊ द्या त्यास मनाई करू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्या मुळीच होणार नाही. तेव्हा त्याने त्यास कवटाळून व त्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. हे गंभीर पाऊल उचलत असता आपली मुले बाळे देवाची असून त्याच्याच सेवेसाठी व गौरवासाठी ही बहुमोल जीवने वाढून शिकवावी म्हणून आई बाप देवापासून त्यांचा विश्वस्त म्हणून स्वीकारतात हे त्यांना माहीत आहे. मी माता पित्यांना प्रश्न विचारतो, हे मूल देवाच्या भयात आणि शिक्षणात तुम्ही वाढवाल असे देवासमोर व या साक्षीदारांसमोर गंभीर वचन देता काय? हिच्यावरती देवाचा हक्क आहे हे सुरुवातीपासून मनावर बिंबून हिला प्रभू येशू ख्रिस्ताच हाच आपला तारणारा आहे हे स्वीकारता यावे म्हणून तुम्ही मार्गदर्शन कराल असे अभिवचन देता काय? तुम्ही आई बाप तुम्हाला शक्य असेल तितके दैवी आणि योग्य प्रकारे जीवन जगून हिच्या समोर आदर्श ठेवण्याचे वचन देता काय? बर, या बालिकेचं नाव एशेल असं ठेवण्यात येत आहे. त्याचा अर्थ होतो फ्लावर इन द हेवन आणि त्याचा उर्दू अर्थ होतो जन्नत का फूल. याचा उल्लेख आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. अतिशय सुंदरस हे नाव आहे. प्रभुदेवा एशेल बालिकेला आपली कृपा पूर्व यावेळेला वडील मंडळाला व सन्मान्य पालक वर्गाला माझी विनंती आहे आणि की आपण आपला उजवा हात या बालिकेकडे करावा. मंडळीला जर जमतंय तर कृपा करून आपण आपल्या जागेवरती उभं राहावं. एशेल या बालिकेसाठी आदरणीय रेव्हरेंड जी जयकर पालक साहेब आहेत ते सर्वप्रथम प्रार्थना करतील. त्यानंतर पासून राजू मार्गे हे एशेल बालिकेसाठी प्रार्थना करतील. त्यानंतर मी विधीपूर्वक या बालिकेला प्रभूच्या हाती समर्पित करेन. यावेळेला वडील मंडळाने आपला उजवा हात या बालकाकडे करावा व मान्य पाळक साहेब प्रार्थना करतील. स्वर्गातील दयावंते बाबा, मी तुझा धन्यवाद करतो कारण ही संतती तुझी देणगी आहे. एक धन म्हणून तू ते आम्हाला दिलंस. ही तुझी इच्छा होती की मनुष्य हा बहुगुणित व्हावा व त्याने पृथ्वी व्यापून टाकावी. नैसर्गिकरित्या सर्व जगामध्ये आढळणाऱ्या सर्व मनुष्य जातीचा निर्माण करता देवा तूच आहेस. त्या सर्व मनुष्यांबद्दल आणि तुझ्या महान अद्भुत कार्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो. विशेषतः तू अभिजित आणि त्यांच्या परिवारामध्ये विशेष या बालिकेच्या द्वारे जो आनंद निर्माण केला आहे त्याबद्दल आम्ही तुमची स्तुती करतो. फुलांचा सुगंध जसा दरवळतो तसं होऊ दे हिचं जीवन तुझ्या राज्यामध्ये दरवळणाऱ्या फुलाप्रमाणे ठरव. तिच्या संदर्भात असणारी स्वप्न तू साकार कर. तिला आशीर्वाद दे. सर्व वाईटापासून व दुष्टतेपासून तिचं रक्षण कर. दिलेल्या वचनानुसार तिला घडविण्यासाठी प्रभू त्या वैद्यांना सहाय्य कर. आजी आजोबांना आपलं कर्तव्य पार पाडण्यास लागणारे कृपा आरोग्य आणि सहनशीलता दे अशी पण आम्ही प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुझ्या सर्व कृपेबद्दल मागील दिवसांमध्ये अतिशय गंभीर प्रसंगामधून जात असताना सुद्धा या बालिकेचं व या परिवाराचं रक्षण केलंस त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. जो सामर्थ्याचा अनुभव त्यांनी घेतला आहे त्याबद्दल आपल्या जीवनात व इतरांना साक्षी देताना तू त्यांना बळ दे आणि त्या विश्वासामध्ये त्यांना दृढ कर. आम्ही त्यांना व या पालिकेला तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो. तुझी इच्छा तिच्या जीवनात पूर्ण होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. देवा का तू आहे हे प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो या कामासाठी अभिजी आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांसाठी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो. गौरी देवबाई सुंदर पवार अतिशय या नावाने त्यांच्या कुटुंबामध्ये आणि म्हणून गौरी देवपाल तुझ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की बालकास बचकडे येऊ द्या त्यांना मना करू स्वर्गाचं राज्य इत्यावचा ऐशे बाळाला तुझ्या पवित्र हातामध्ये घे. तुझी कृपा तुझं ज्ञान आणि तुझी शांती आणि तुझं सौख्य गौरी देवपाल तिला तुझ्या
चरण मात्र पर होता है। येशील भक्त प्रभु येशु ख्रिस्ताच्या नावात मी तुझे देवाला समर्पण करतो। पवित्र आत्म्याच्या कृपाळू प्रभावाखाली तुझे बाल जीवन जोपासले जावो व परिपक्व बनू। आपले गौरव करून घेण्यास आणि सेवा करून घेण्यास देव आपल्या राज्यात व सेवेत तुला लवकर पाचारण करून आपल्या प्रभूच्या आगमनाची घटका जवळ आणो। आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया। हे आमच्या सर्वांच्या जैसे प्रभुदेवा अपना मुख्य प्रकाश तुझार पाड़ो। प्रभुदेवा तुझे संरक्षण करो। प्रभुदेवा तुझ्या सर्व मार्गात तुझं मार्गदर्शन म्हणून आपल्या देवदूतांचा पहारा तुझ्या भोवती सदैव ठेवू। हे बापाची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येशू बाळ हिच्यासोबत तिचे माता पिता आजी आजोबा यासोबत आता आणि सदा सर्व काळ असतो। अर्पण विधी संपन्न झाले आहे। आजच्या मननाच्या शास्त्र भागाकडे आपण वळूया। आज देवाचे प्रिय दास पास्टर राजीव मार्गे हे देवाच्या पवित्र वचनातून आपणाला बोध करीत आहेत। लोकृष्य वर्तमान ह्याच्या 11 अध्यायातील 2 वचन आपल्या सगळ्यांसाठी वाचतो। तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे पित्या तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ। दुसरा शास्त्र भाग आहे रोमकरास पत्र 12 अध्याय वचन 2, रोम 12:1-2। म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपले शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी। ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे। देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे। म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतरण होऊ द्या। देवाप ही वचने आशीर्वादित करू। यावेळेला मी संपूर्ण मंडळीच्या वतीने मान्य पास्टर राजीव मार्गे यांचं स्वागत करतो व विनंती करतो की आजचा पवित्र वचनाचा जो निरोप आहे तो कृपया आपण आम्हास द्यावा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना आज या उपासनेमध्ये सलाम। मी सांगतो, परमेश्वराचं महान गौरव आम्ही करण्यासाठी सदैव सिद्ध असावं ही परमेश्वराची इच्छा आहे। आणि म्हणून आजच्या या अभिवचनामध्ये, आजच्या या विधानामध्ये काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात आणि त्या गोष्टी आमच्या जीवनासाठी देखील फार महत्त्वाच्या आहे। आणि हे स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येओ, आणि जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, आणि तुझ्या इच्छेप्रमाणे हो। प्रभूची प्रार्थना ज्यावेळेस आम्ही आमच्या कुटुंबामध्ये सदैव म्हणतो, त्यावेळेस आम्ही प्रभूचं प्रत्येक समयी आमच्या जीवनामध्ये त्याचं गौरव करतो आणि आमच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं स्थान आम्ही आमच्या अंतकरणामध्ये बनवितो।
आणि आजच्या या विधानानुसार आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी सेवेचं आम्ही स्मरण करतो. त्याने केलेली 3.5 वर्षाची सेवा त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे मान्य झाली असं देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हटलं आहे. आणि ज्यावेळेस प्रतिदिवशी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पित्याची इच्छा तो पूर्ण करत असे आणि तो आपलं पाऊल प्रार्थनेच्या द्वारे उचलत असे. ज्या ज्यावेळेस त्याने स्वर्गीय राज्याची घोषणा केली त्या त्यावेळेस त्याने प्रार्थना केली आणि आपला दिवस, आपला समय, आपली महान सेवा कार्य त्याने परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून या जगाला त्याने देवाचं महान वचन सांगितलं. आणि म्हणून टिळेकर म्हणतात की ख्रिस्त गुरु मावली की माई माझी ख्रिस्त गुरु मावली. टिळेकरांनी देखील आपल्या सेवाकार्यामध्ये परमेश्वराची महान इच्छा पूर्ण केली. आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस आम्ही या विधानाकडे जातो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने प्रतिदिवशी येशूने आपल्या पित्याची इच्छा समजून घेतली. ते असं त्याचं कारण होतं की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा शब्द होता. प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर होता आणि प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा देवाचं वचन होता. आणि आम्हाला पाहायला मिळतं की आज जी येशूने विनंती सादर केलेली आहे ती प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये, त्याच्या विचारामध्ये ती केंद्रित झालेली आहे. त्याच्या शिष्यांच्या विचारामध्ये ती केंद्रित झालेली होती आणि म्हणून शिष्य या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये राहत असताना एक उत्तेजन त्यांना मिळालं. देवाच्या सेवाकार्यासाठी एक महान उत्तेजन त्यांना मिळालं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ही प्रार्थना ज्यावेळेस स्वर्गामध्ये सुरू होते त्यावेळेस देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ती पृथ्वीवर त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या अंतकरणामध्ये कार्य करते. स्वर्गात सुरू होऊन पृथ्वीवर त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या शिष्यांमध्ये, त्याच्या विश्वासणाऱ्यांमध्ये ही प्रार्थना अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करते असं देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने जर परमेश्वराची इच्छा समजली प्रत्येक दिवशी जाणली तर मग आम्ही परमेश्वराची इच्छा कशा प्रकारे समजू शकतो. कशा प्रकारे येशू देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या काळामध्ये तो चालला आणि आज देखील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे देवाच्या उजवीकडे बसून तो प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या अंतकरणामध्ये तो कार्य करीत आहे. त्याच्या सुवार्तेच्या द्वारे, त्याच्या दासाच्या द्वारे, त्याच्या महान जागतिक मंडळीच्या द्वारे तो कार्य करत आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही देवाची इच्छा कसं समजू शकतो. आम्हाला रोमकराचं पत्र याचा 12 अध्याय आणि 1 ते 2 वचनं आम्ही वाचणार आहोत. रोमकराचं पत्र याचं 12 अध्याय
आणि एक ते दोन वचनामध्ये समटलेला आहे की म्हणून बंधुजन हो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपले शरीर जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी। ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे। देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे। म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या। परमेश्वराची इच्छा पावलाने त्याच्या काळामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण समजून घेतली की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा काय आहे। आज कदाचित अनेक वर्ष मी ख्रिस्ती म्हणून जगत असेल, एक विश्वासणारा म्हणून मी जगत असेल, परंतु जर मी परमेश्वराची इच्छा माझ्या जीवनामध्ये समजून घेतली नाही तर पहा माझं जीवन कुठे जाणार आहे। मला या जगाच्या गोष्टी कोणत्या ठिकाणी टाकणार आहे आणि मी पुढे कदाचित देवाची इच्छा समजून त्याची सेवा करू शकतो की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे आज जगासमोर। अनेक लोक या जगामध्ये नाश पावत आहे, अनेक लोक निराश बसलेले आहे, अनेक लोक वेदनांनी पिळलेले आहे, हा रोगाने पिळलेले आहे। परंतु परमेश्वराची इच्छा जाणण्यासाठी केवळ देवाने त्याच्या मंडळीला प्रत्येक शिष्यांना विश्वासणाऱ्यांना त्याच्या सहभागितेमध्ये उभं केलेलं आहे। प्रियांना या सर्व गोष्टी ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात त्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे एका चर्चचे खांब आहो, एका मंडळीचे खांब आहो। कारण देवाने आम्हाला एपिस्कलाच्या पत्राप्रमाणे पहिल्या अध्यायाप्रमाणे जगाच्या स्थापनेपूर्वी आमची निवड केलेली आहे, जगाच्या स्थापनेपूर्वी आमची निवड केलेली आहे, यासाठी की आम्ही त्या खांबासारखं सदैव स्थिर उभं राहावं आणि ढळू नये। आणि म्हणून गेतसेमेन बागेचं चित्र ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस येशूचा तो शेवटचा क्षण होता वधस्तंभाकडे जाण्याच्या अगोदर, आणि तो आपल्या शिष्याला गेतसेमेन बागेकडे तो घेऊन गेला आणि रात्र त्याच्या प्रार्थनेची होती। आणि देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो शिष्यांपासून दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि शिष्यांना म्हटलं की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा। परंतु देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की येशू प्रार्थना करत असताना शिष्य थकलेले होते, ते खिन्न झाले आणि झोपी गेले। आणि देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यावेळेस येशूने त्यांना म्हटलं की तुम्ही झोपता काय, तुम्ही उठा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा, प्रार्थना करा। आम्ही खिन्न असू शकतो, आम्ही देवाची इच्छा समजण्यासाठी आम्हाला कदाचित कठीण होऊ शकतं, परंतु देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करतो, आम्ही ज्यावेळेस पश्चातापी होतो, पापाची क्षमा ज्यावेळेस आम्हाला होते, त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाची नवीन सुरुवात करतो,
आमचं जुनं जीवन हे काढून टाकतो. त्यावेळेस देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्हाला देवाची योजना इच्छा समजण्यासाठी मदत होते, देवाची इच्छा समजण्यासाठी मदत होते. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की देवाची इच्छा समजण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपल्या शरीराचा जिवंत पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ. पहिली पायरी रोमकाराचं पत्र याचा 12वा अध्याय पहिल्या 1-2 वचनामध्ये याचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो की देवाची इच्छा समजण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपल्या शरीराचा जिवंत पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ. हा प्रयोग पावलाने जुन्या करारातून कदाचित घेतलेला आहे आणि देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की हा प्रयोग यज्ञ विधीपासून आलेला आहे, जुन्या कराराच्या यज्ञ विधीपासून. आणि पावलाने ज्यावेळेस परमेश्वराची इच्छा समजली त्यावेळेस हे पत्र त्यांनी रोमकराच्या मंडळीला लिहिलं आणि म्हटलं की आपल्या शरीराचा जिवंत व पवित्र देवाचा प्रिय असा यज्ञ. आम्हाला पाहायला मिळतं की जुन्या कराराच्या काळात तो यज्ञ जर देवाला प्रिय झाला तर तो स्वर्गातून अग्नी पाठवित असे आणि तो यज्ञ भस्म करून टाकीत असे. स्वर्गातून यज्ञ तो पाठवित अग्नी पाठवत असे आणि तो यज्ञ जळून खात तो करीत असे. ही जुन्या कराराची व्यवस्था होती, पद्धत होती. परंतु आज आम्हाला पाहायला मिळतं की याच पद्धतीनुसार संत पौल म्हणतो की तुम्ही आपले शरीर पवित्र जिवंत देवाला तुम्ही अर्पा. तो आमच्या परमेश्वरासाठी महत्त्वाचा यज्ञ आहे. अमोसाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो 4:5-9-10 या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस अमोस आपल्या पुस्तकामध्ये म्हणतो की परमेश्वराविरुद्ध जी इस्रायल लोकांनी घृणा केलेली आहे तिच्यासाठी म्हणून तुम्ही प्रतिदिवशी आपला यज्ञ अर्पावा. परमेश्वराच्या विरुद्ध ज्यावेळेस इस्रायल लोक वागले त्यावेळेस अमोस म्हणतो की प्रतिदिवशी आपला यज्ञ अर्पावा. कारण पहा अद्याप कापणीला 3 महिने आहे म्हणून ज्या पावसाची तुम्ही वाट पाहत आहे तो मी रोखून धरलेला आहे. ज्या पावसाची तुम्ही वाट पाहत आहे तो रोखून धरलेला आहे. तर तो एका नगरात पाऊस पडतो आणि दुसऱ्या नगरात तो पडणार नाही. एका शेतात तो पाऊस पडेल आणि दुसऱ्या शेतात तो पडणार नाही. एका गावात पाऊस पडला आणि दुसऱ्या गावात पडला नाही म्हणून त्या पाण्याने पुष्कळ गावांची तृप्ती झाली नाही, त्यांची शेत सुकून गेलेली आहे असं देवाच्या वचनामध्ये अमोस म्हणतो. त्यांची शेत सुकून घेतलेली आहे आणि म्हणून प्रतिदिवशी तुम्ही आपला यज्ञ परमेश्वराला अर्पावा. आणि देवाचा दास संत पौल याच विषयी म्हणतो की आम्ही सदैव आमचं शरीर हे जिवंत पवित्र देवाला अर्पिलं पाहिजे. प्रतिदिवशी आम्ही आमचं शरीर जे परमेश्वरापासून निर्माण झालेलं शरीर आहे, ज्या शरीराला परमेश्वराच्या द्वारे
जन्म देऊन ह्या जगामध्ये आणलं गेलेलं आहे ते शरीर आज देवाचा दास संत पौल म्हणत आहे की तुम्ही जिवंत पवित्र देवाला ते शरीर अर्पावं प्रतिदिवशी। या गोष्टी कठीण आहे प्रियांनो, कारण शिष्य ज्यावेळेस छपी गेले त्यावेळेस ते खिन्न झालेले होते, परंतु तरीही येशू त्यांना गच्छेमेन बागेमध्ये म्हणाला की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा। मग आपण पाहत आहे की देवाला प्रिय असा यज्ञ करणे म्हणजे आमचे शरीर पूर्णपणे शरण जाणे। देवाच्या वचनामध्ये आमचे शरीर हे पूर्णपणे त्या वेदीवर ठेवणे ज्या वेदीवर परमेश्वराचा अग्नी उतरत आहे आणि तो त्या यज्ञाला भस्म करत आहे। शरीर आमचं देवाच्या हातामध्ये सोपवणे, पूर्णपणे समर्पित करणे, देवाच्या गौरवी सेवेसाठी पूर्णपणे समर्पित करणे, देवाच्या गौरवी सेवेसाठी पूर्णपणे समर्पित करणे आणि या गोष्टी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडे पाहतो की ख्रिस्ताने स्वतःचा जो आपल्यासाठी पवित्र यज्ञ अर्पिला त्यामुळे आपण देखील पवित्र निष्कलंक निर्दोष असा यज्ञ करू शकतो। पवित्र निष्कलंक निर्दोष, कारण ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपलं अर्पण केलेलं आहे तुमच्या आणि माझ्या पापासाठी। जर ख्रिस्त आपलं निर्दोष निष्कलंक पवित्र यज्ञ करू शकतो तर त्याचे विश्वासणारे आणि त्याचे शिष्य आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे का करू शकत नाही? आज जर आमचे शरीर अंधकार सत्तेमध्ये आणि त्याच्या सर्व वाईट गोष्टींनी भरलेले आहे तर परमेश्वराला जो आमचा यज्ञ आहे तो प्रिय होणार नाही। आकाशामधून पवित्र आत्म्याचा अग्नी येणार नाही आणि तो नष्ट आणि भस्म करणार नाही। परंतु देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही आमचा यज्ञ निष्कलंक आणि निर्दोष करतो तर तो परमेश्वराला तो यज्ञ प्रिय आहे, परमेश्वराला त्याच्यापासून संतोष होईल। आमच्या जीवनापासून, आमच्या कुटुंबापासून, आमच्या सर्व सहभागितेपासून परमेश्वराला संतोष होईल आणि परमेश्वर अतिशय महत्त्वपूर्ण त्या व्यवस्थेमध्ये सामर्थ्य देईल। दुसरी गोष्ट आम्ही शेवटची पाहणार आहोत की देवाची इच्छा समजून घेण्यासाठी आपले रूपांतर होऊ देणे। संत पौलाने दुसरी बाजू सांगितली की आपले रूपांतर होऊ देणे। यामध्ये दोन कामाची गरज आहे प्रियांनो। पहिलं काम ते म्हणजे आमच्या स्वतःचं, आम्ही स्वतः कशा प्रकारे निश्चय घेऊ शकतो याकडे ते अवलंबलं जातं। आम्ही स्वतः, कारण परमेश्वराने आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा शक्ती दिलेली आहे, समजण्याची बुद्धी दिलेली आहे, निर्णय घेण्याचं ज्ञान दिलेलं आहे। या सर्व गोष्टी पाहत असताना देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आमचं काम आम्ही कशा प्रकारे त्याचं निर्णय घेऊ शकतो आणि दुसरं म्हणजे पवित्र आत्म्याचं काम। या दोन्ही कामाची एकत्र विश्वासणाऱ्यांच्या जीवनाला गरज आहे। दोन्ही कामाची विश्वासणाऱ्यांना
जीवना त्याच्या जीवनाला गरज आहे आणि म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका। हे आपले काम आहे म्हणजे जगाच्या अनैतिक पासून दूर राहणं। हे माझं काम आहे जगाच्या अंधकारमय सत्तेपासून सर्व वाईट आणि अनैतिक गोष्टीपासून दूर राहणं हे माझं काम आहे। आणि मग ज्यावेळेस आमचं रूपांतर होत असताना परमेश्वराचा अग्नी येईल आणि आमच्या जीवनातल्या सर्व वाईट गोष्टी नष्ट होतील, त्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण काम करणार आहे। पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण काम करणार आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही जगाच्या बरोबर भागीदार होत नाही त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभूचं गौरव करतो आणि त्याच्या वधस्तंभाची आम्ही आठवण करतो, कारण त्यांनी आमच्यासाठी तो निर्दोष महान महायज्ञ त्या वधस्तंभावर अर्पिला आहे। गलतीकराच्या पत्रामध्ये 5:21-25 गलती 5:21-25 असं म्हटलेलं आहे की हे वा खून दारूबाजी रंगेलपणा आणि अशा गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी सांगून ठेवले होते, तेच आता सांगून ठेवतो की असे कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यामध्ये वतन मिळणार नाही। देवाचा दास ज्यावेळेस गलतीकराच्या मंडळीला पत्र लिहितो त्यावेळेस तो म्हणतो की हे वा खून दारूबाजी आणि रंगेलपणा या गोष्टी मी अगोदरच तुम्हाला सांगून दिलेल्या आहे। अशा अशा जे कर्म करणारे लोक आहे विश्वासणारे आहे त्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही। प्रियांनो आज हे महत्त्वपूर्ण वचन आहे। ज्यावेळेस आम्ही या वचनाकडे पाहतो त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की आत्म्याच्या द्वारे निष्फळ होणारे जे फळ आहे प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपण आणि विश्वासूपण ह्या गोष्टी देवाच्या राज्यामध्ये जातील, या त्या यज्ञासोबत आहे जो निर्दोष आणि पवित्र यज्ञ केलेला आहे त्या गोष्टीसोबत आहे। प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपण आणि विश्वासूपण या गोष्टी देवाच्या राज्यामध्ये जाती। जे ख्रिस्त येशूमध्ये त्यांचे सर्व विकार ख्रिस्ताने वधस्तंभावर केले आहे, जे ख्रिस्त येशूमध्ये विश्वास ठेवतात ज्यांच्या अंतकरणामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो त्यांचे सर्व विकार प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर केलेले आहे असं देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे। आणि आपण तसे केले तर पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्य करेल। आज जर आम्ही असं करत आहोत तर आमचा स्वभाव त्या रूपांतरित प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बदलला जाईल, आमचे शरीर त्या रूपांतरित प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये बदलला जाईल। आणि देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जे सामर्थ्य आम्हाला देव केलेले आहे त्या सामर्थ्याची परिपूर्ती आमच्या जीवनामध्ये सदैव विश्वासूपणे स्थिर आणि कायम राहील, विश्वासूपणे स्थिर आणि कायम राहील। आणि म्हणून आमच्या शरीराकडून आमच्या आत्म्याकडून आम्ही प्रभूचा गौरव करू आणि मंडळीचे एक आधार स्तंभ आम्ही बनू, आधाराचे आम्ही खांब बनू, यासाठी की आमचं जीवन हे हालू नये, विश्वासूपणाने आम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत निर्दोष आणि निष्कलंक राहता येईल। देव करो या वचनावर आशीर्वाद देव। उद्धारक प्रभू येशूच्या नावाला लाख लाख धन्यवाद असो।
प्रियांनो, आम्ही विश्वासाच्या वाटचालीमध्ये जीवन जगत असताना आमचा जीव शरीर आत्मा आमच्या सर्वस्वाच्या द्वारे प्रभूचं गौरव करायचं आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आम्हाला आजचं हे पवित्र वचन मिळालेलं आहे. आजच्या वचनानुसार आपण जीवन जगूया व विश्वासामध्ये वाटचाल करीत असताना आपलं नव्याने प्रतिदिवशी समर्पण करूया. या समर्पित जीवनाला प्रभुदेवा पाकार देवो आणि घडवो. मंडळीला आजच्या वचनाच्या द्वारे प्रभुदेवा आशीर्वादित करो. जो आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे त्या आशीर्वादासाठी आम्ही इतरांना देखील सांगूया. मान्य पालक साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी आणि ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगावं यासाठी प्रभुदेव बापा हा सगळ्यांना त्याची शक्ती देव. प्रार्थना करू. दयाळू आमच्या पित्या, आम्ही आमचं सर्वस्व तुला अर्पण करतो. आमच्या शरीराने आमच्या जीवनाने जो यज्ञ आम्ही करतो पित्या तो तुला मान्य असो. आमचं जीवन तुला आवडणारं असो व त्या जीवनातून केवळ तुझा गौरव हो. हे बापा आजच्या पवित्र वचनाच्या द्वारे आम्हाला आशीर्वादित केलंस आभार मानतो. तुझ्या इच्छेप्रमाणे होवो असं जसं आम्ही प्रभूच्या प्रार्थनेत म्हणतो ते खऱ्या रीतीने प्रभू जगण्यासाठी तू आम्हाला संधी दे. आमचा उपयोग करून घे आणि आमचं जीवन हे तुझ्या गौरवा सेवेसाठी सदैव असू दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. त्यानंतर आदरणीय पास्टर राजू वारगे आशीर्वाद देतील. गीत गायन करू आणि आजची रविवारची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. आमची रोजची भाकर आज पासून असते. आणि जसे आम्ही आमच्या दुनियास करून सोडितो तसेच तो आमच्या दुनियापासून आणि आम्हास सुरक्षित करण्यास दर आम्हास सरळपासून सांग. कारण की राज्य सामर्थ्य हे सर्व प्रार्थनेच. आणि आता आपल्या महान तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा देव बापाची अगाध प्रीती आणि पवित्र आत्म्याची गौरव संगती आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर प्रभू श्री ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदा आणि सर्व काळ असो. आमेन. सगळ्यांसाठी असणार आहे. प्रभुदेवा आपल्याला सहाय्य करो. सर्वांना सलाम.